साथियों, आज महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा कोण आहे या ग्रंथाचं आम्ही प्रकाशन केलेलं आहे। या ग्रंथावर सविस्तर न बोलता काही एक दोन महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे, परंतु गडकरी आपला आचार्य अत्रे हॉल बुक केला त्यावेळेस ही ऑब्जेक्शन घेण्यात आलं की हा ग्रंथ का प्रकाशित करीत आहे। नंतर आम्ही दुसरा हॉल बुक केला त्याच्यातही हा ऑब्जेक्शन उपस्थित केलेला आहे आणि हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ही आद्य वेगळी आहे, म्हणून ह्या एरियातल्या पोलीस चौकीने पुन्हा एक नोटीस दिली आहे आणि ह्या तिघाही एरियामध्ये एकच ड्राफ्ट आहे। पोलीस चौक्या वेगवेगळ्या आहे, मात्र ड्राफ्ट एक आहे। माझेही काही मित्र आहेत प्रशासनामध्ये, ज्यावेळेस त्यांनी आम्हाला नाही म्हटलं कार्यक्रम करू नका, हॉलवाल्यांना धमकी देत आहे, तर मी काही माझ्या मित्रांना आग्रह केला की हा जो पोलीस कमिशनर आहे आणि महानगर पालिका आयुक्त आहे तिथं काही मित्र आहेत का तुमचे, आम्हाला आतून माहिती पाहिजे आहे की काय नेमकं कारण आहे, आम्हाला तर लिखित देत नाही आहे। तर विश्वसनीय सूत्राद्वारे ही माहिती भेटली आहे की मुंबई विभागाचा आयजी आणि खुद्द देवेंद्र फडणवीस ह्या कार्यक्रमाला विरोध करत आहे। म्हणून ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी काही महत्त्वपूर्ण एक दोन गोष्टी जेजुरीच्या खंडोबाबद्दल बोलेल आणि मी सिरीज रूपाने 5-6 भाग पाडून सोशल मीडियावरती यूट्यूब चॅनलवरती जेजुरीचा खंडोबा कोण आहे याच्यावरती मी भाग पाडून सविस्तर बोलणार आहे, ऑन रेकॉर्ड बोलणार आहे। हे कार्यक्रम घेण्यामागं आमचा एक हेतू आहे आणि तो हेतू काय आहे, वर्तमान भाजपा सरकारने केंद्रामध्ये बसून राज्यामध्ये बसून एक धोरण स्वीकारलेलं आहे आणि ते धोरण हे आहे की भारतावर जर कब्जा करायचा असेल तर लोकशाही मार्गाने कब्जा करता येत नाही, तर बहुजन समाजाचे जे प्रेरणास्थळ आहे त्या प्रेरणास्थळावरती कब्जा करण्याचा अजेंडा आरएसएसच्या मोहन भागवतने बनवलेला आहे। हा जो बडव्यांद्वारे पंढरपूरच्या मंदिराला कब्जा करण्याचा मामला नाहीये, काय म्हटलंय याचिकेमध्ये, मालकी हक्क दाखवण्याचा मामला आहे। म्हणजे बडवे केवळ मंदिर मागत नाहीये, तर सुब्रमण्यम स्वामी काय म्हणतोय, बडवे हेच मालक आहेत। वाराणसीमध्ये जो विवाद चालू आहे त्या विवादाला संपवण्यासाठी आणि भारतामध्ये शांतता राहावी यासाठी आम्ही पुढाकार घेतला। आरएसएस बीजेपीची योजना होती, फसाद व्हावा, दंगल व्हावी, परंतु आम्ही पुढाकार घेतला आणि काशी बनारसमध्ये ज्याच्यावर हे क्लेम करत आहे तो हिंदू मुसलमानचा मामला नसून आर्कॉलॉजिकली इव्हिडन्स आहे, तिथे बुद्धिस्ट अवशेष आहे असा मामला आम्ही उभा केला। आम्हाला काउंटर करण्यासाठी आमचा कार्यक्रम रद्द केला आणि मोहन भागवत आमच्या कार्यक्रमाच्या तारखेच्या वेळेसच 5 दिवस बनारसमध्ये थांबला आणि मोहन भागवतनी अपील केला
की भारतातील सगळे मंदिरे आता ब्राह्मणांनी आपल्या ताब्यात घ्यायची आहे. तो हा जो लढाई आहे हा पंढरपूरचं मंदिर वाचवण्याची लढाई, ही लढाई बहुजन समाजाचं अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे. आम्ही काही दिवसाखाली जेजुरीच्या खंडोबाचं मंदिराचं आर्कोलॉजिकल अध्ययन करायला गेलो. मराठवाड्यामध्ये एक आमचे विद्वान मित्र आहेत ओबीसी, त्यांनी मला एक धक्कादायक माहिती सांगितली की मला त्या मंदिराच्या जुन्या पायऱ्याजवळ एक अभिलेख वाचायला भेटला आणि त्याला पाली भाषा वाचता येत असल्यामुळे तो त्याने लिहून घेतला, अनुवाद केला आणि पहिल्याच ओळीमध्ये जेजुरीच्या खंडोबाच्या परिसरामध्ये जो पायऱ्यावरती त्याला शिलालेख सापडला त्याच्यावरची पहिली वेळ होती देवनाम प्रिय दसी. हे विशेषण अशोकाचं आहे. आमचा इंटरेस्ट काय झाला? आमचा इंटरेस्ट तोपर्यंत नव्हता. आम्हाला आनंद आहे, आम्ही त्या परंपरेचे आहोत, सत्यशोधक चळवळीचे आम्ही वारसदार आहोत. ज्योतिबा फुलेंनी जेजुरीच्या खंडोबालाच प्रमुख बनवलं सत्यशोधक चळवळीचा, आणि ब्राह्मणेतर चळवळीतल्या लोकांना बहुजन समाजाला ब्राह्मणापासून वेगळं केलं. जेजुरीच्या खंडोबावर अध्ययन करण्यासाठी ही गोष्ट सुद्धा कारणीभूत ठरली की जेजुरीचे जे यापूर्वी जे विश्वस्त आहेत त्या लोकांनी आम्हाला माहिती सांगितली की आता आरएसएचे लोक जेजुरीच्या खंडोबावरती कब्जा करणार आहेत आणि जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवर आता आरएसएस धारजीने आरएसएसचे वर्कर्स असलेले लोक जेजुरीच्या मंदिरावर कब्जा करू नये. म्हणून पंढरपूरचं मंदिर आणि जेजुरीचं मंदिर हीच ओळख महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रात केवळ तीन कुलदैवत आहे ज्याला सगळा बहुजन समाज मानतो. एक विठोबा आहे अर्थात पांडुरंग आहे, एक खंडोबा आहे आणि एक तुळजापूरची भवानी आहे. या तीनही लोकदैवतांवरती राची ढेरे असतील किंवा जोशी देशपांडे असतील यांनी गुमराह करणारं लेखन केलं हेतूपूर्वक, मिसगाईड केलं. त्यावेळेस आमच्या लोकांकडे ज्ञान कमी असेल, आमच्या लोकांना शिक्षण दिलं जात नव्हतं. आता आमच्याकडे ज्ञानाची कमी नाही आहे. जे लोक मला म्हणत होते किंवा आमच्या कार्यकर्त्याला म्हणत होते की हे पुस्तक विवादित आहे, धावारे सरांनी पीआयला पुस्तक दिलं आणि म्हटले दोन दिवस एखादा बामणाला बसवा, नाही तर तुमची बुद्धी खर्च करा आणि याच्यात काय ऑब्जेक्शन असेल तुम्ही आम्हाला दाखवा, तुम्ही कशाला बंदी घालता, आम्ही कार्यक्रम रद्द करतो. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सांगत आहे की या पुस्तकामुळे ब्राह्मण आणि अजून बघितलेलं नाही आहे त्यांच्यात पायाखालची जमीन सरकत आहे हे याचं अचीवमेंट आहे. ब्राह्मणांना माहिती आहे काय त्यामध्ये. मी अगोदर जेजुरीकडे जाण्यापूर्वी पंढरपूरच्या मुद्द्यावर बोलतो. पंढरपूरच्या संबंधात एक माहिती आलेली काय होणार आहे वारकऱ्यांना आपल्याला सांगावं लागेल, हे ऑन रेकॉर्ड होत आहे, हे महाराष्ट्राला कळत आहे. पेशव्यांच्या काळात जी स्थिती येणार आहे होती ती स्थिती येणार आहे. माधवराव पेशव्याची डायरी मी वाचलेली आहे, सर्व पेशव्यांचे बहुतांश ओरिजिनल कागदपत्र मी पाहिलेले आहेत. माधवराव पेशव्याच्या डायरीमध्ये पेज नंबर 277 वर असा उल्लेख आला की पंढरपूरच्या मंदिरामध्ये नामदेवाच्या पायरीला मुसलमान लोक नमन करायला येतात, त्या मुसलमानांचं पंढरपूरच्या मंदिरात काय काम आहे
म्हणून हा माधवराव पेशवा आदेश करतो की नमन करण्यासाठी आलेल्या मुसलमानांचं पारिपत्य करावे, म्हणजे त्यांना मारून टाकावे. म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये आमचे 18 पगड लोक जात होते याचा आम्हाला गर्व आहे, परंतु 200-250 वर्षाखाली मुसलमान लोक सुद्धा त्या मंदिरामध्ये नमन करायला जात होते. काय संदर्भ आहे? नगरमध्ये शेख मोहम्मद नावाचा संत होऊन गेला. म्हणजे केवळ स्पृश्य अस्पृश्य जातीतच संत तयार नाही झाले, मुसलमान सुद्धा पांडुरंगाला आपला दैवत मानत होते, याचा सन्मान करण्यासाठी आमचे लोक जात होते. तहाका आदेश काढतो की त्या ठिकाणी नामदेवाच्या पायरीला नमन करायला जर मुसलमान गेला त्यांचं पारिपत्य केलं पाहिजे. सुब्रमण्यम स्वामी काय म्हणतो? दोन भिन्न गोष्टी आहे. सुब्रमण्यम स्वामीने राज्यपाल कोश्यारी असताना 7 जुलै 2022 ला अगोदर ते शिंदे नावाच्या एका ग्रस्ताला भेटले. तो लीगल मुख्यमंत्री आहे की इलिगल मुख्यमंत्री आहे तो वेगळा मुद्दा आहे, परंतु मुख्यमंत्री म्हणून हा व्यक्ती त्यांना भेटला, पत्र दिलं आणि नंतर कोश्यारीला पत्र दिलं आणि पंढरपूरच्या बडव्यांनीही पत्र दिलं. काय युक्तिवाद आहे सुब्रमण्यम स्वामीचा? सुब्रमण्यम स्वामींनी भारतीय संविधानाचा कलमाचा आधार घेऊन ही याचिका दाखल केली आहे आणि त्याच्यामध्ये जो मुद्दा वापरलेला आहे की श्रद्धा आणि आमची आस्था आहे आणि संविधानाच्या आर्टिकल यानुसार हे हिंदूंच्या ताहवाली केलं पाहिजे. एकाही संताच्या अभंगामध्ये हिंदू शब्द सापडत नाही. म्हणजे पेशव्यांच्या काळात मुसलमान नमन करायला गेला तर पेशव्यांनी हिंदू मुसलमानांनी उल्लेख केला. मग आमचे संत हिंदू मुसलमान करत नव्हते याचा अर्थ हे आहे की वारकऱ्यांच्या मुवमेंटचं सत्यानाश करण्याचा कार्यक्रम आहे, जे आमच्या संतांनीच कधी म्हटलं नाही, आमच्या संतांनीच भेदाभेद मांडलेला नाहीये. हा म्हणत आहे हिंदूंचं मंदिर आहे, वारकरी म्हणत आहे 18 पकड जातीचं मंदिर आहे. याच्या याचिकेला दोन तऱ्हेने उडवलं जाऊ शकतं आणि मला गर्व आहे ही गोष्ट मी मेश्राम साहेबांना कळवल्याबरोबर फडतरेजींनी माहिती दिली, ही गोष्ट आम्ही यांना कळवली, जास्त विलंब केला नाही. 2 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारलाय मी, पंढरपूरचं मंदिर वाचवण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारलाय. आणि हे कार्यक्रम आज कार्यक्रम नाही आहे, ही युद्धभूमी आहे आणि इथलं डायरेक्ट माहिती देवेंद्र फडणवीसला जात आहे, याच्यापेक्षा सुवर्ण संधी काय? सरकारला सांगायचं आहे आम्हाला, याच्यापेक्षा अवसर काय? साथियो, दुसरा दाखला भेटतो पेशव्यांच्या काळामध्ये. म्हणजे ही गोष्ट कुणबी मराठ्यांना समजून येणं गरजेचं आहे. याच्या माधवराव पेशव्याच्या डायरीमध्ये पेज नंबर 18 असा उल्लेख आहे की अस्पृश्यांचा विटाळ हा सर्वात मोठा विटाळ मानला जात, म्हणून त्याची सावली पडू देता कामा नये असा कठोर निर्बंध माधोकरी मागणाऱ्या ब्राह्मणांना अस्पृश्य तर सोडाच, कुंभ्याची उष्टी पत्रावळी रस्त्यावर पडलेली जरी दिसली तरी भटाळा विटाळ होत असे. हा माधवराव पेशवा म्हणतो. म्हणजे अस्पृश्य तर दूरची गोष्ट आहे, एखाद्या कुंभ्याने त्या पत्रावळीवरती जेवण केलं आणि ती पत्रावळी त्यांनी सडकेच्या बाजूला ठेवली आणि माधोकरी मागणारा जो ब्राह्मण आहे त्याने कुंभ्याचा चेहरा सोडा, त्या कुंभ्यातनी खाऊन सोडलेली जी पत्रावळी आहे तिला जरी पाहिलं तरी तो ब्राह्मण अस्पृश्य होत होता. ही लढाई किती डेंजर आहे. आमच्या कुंभ्यांना काय म्हणत होते पेशव्यांच्या काळात? साथी, वारकऱ्यांची ही चळवळ नाहीये. वारकरी म्हणजे टोपी घालणारे, धोतर घालणारे एवढेच वारकरी नाहीये, पॅन्ट शर्ट घालणारे सुद्धा वारकरी. आम्ही वारकरी आहो. ही बहुजन समाजाच्या मुक्तीची चळवळ आहे. केवळ हे टिळ्याधारी टोपीधारी धोतर घालणारे एवढीच लढाई लढणार नाही,
आम्ही त्यांना बौद्धिक लेवलवर कायद्याच्या कटघऱ्यात आणि मैदानावरती यांच्यासोबत राहून आम्ही त्यांना सडेतर उत्तर देणार आहोत. मी याच्या प्रसंगी तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी एक दाखला देतो महाराज. सन 1807 काय घडत होतं? तुकाराम महाराजांचं नाव घ्यायला बंदी. पेशव्यांच्या काळामध्ये ही येणार आहे. त्यांना मंदिर नको आहे केवळ, त्यांना नामदेव महाराजांचं नाव ऐकायची इच्छा नाही आहे. तुम्ही जे कीर्तन करतात सात या साली झाला आणि ही तक्रार बाजीराव पेशव्याकडे आली की एका ठिकाणी एक कीर्तनकार आलेला आहे आणि त्याचं नाव आहे रामचंद्र लक्ष्मण कुलकर्णी. आणि कोणाविरोधात तक्रार केली तर ते कीर्तनकार जे लोक आहेत ते कुणबी आहेत. आणि त्या तक्रारमध्ये असं म्हटलेलं आहे की त्याचं नाव आहे गोसावी, काशीनाथ गोसावी, आणि त्याचा बंधू बापाजी. ह्या दोघांविरोधात बाजीरावकडे तक्रार केली. काय केली आहे? की तो एका ठिकाणी कीर्तन करायला आला असताना बापाजी गोसावी कथेस उभे राहिले होते. ते बोलिले की तुकाराम तुकाराम ऐसे सर्वाही म्हणावे. हे आपले वारकरी सांगतात. साधू संत म्हणत आले आहेत, तुम्ही पण म्हणावे. त्याप्रमाणे आपण कृपा करून म्हणावे. तेव्हा हरिपंत एकटे व त्याचे जवळ असलेले गोविंद पंत वाडदेकर बसले होते. ह्या ब्राह्मण मंडळींनी म्हटले, आम्ही ब्राह्मण असता तुकाराम वानगट असता आम्हास भजन करावेसी सांगता. आम्ही जातीने ब्राह्मण आहो आणि तुम्ही आम्हाला म्हणता तुकाराम वानगट. तुकाराम महाराजाचा अपमान करणारी एक याचिका याच्याकडे गेली बाजीरावकडे. त्यावेळेस त्यांनी बोभाटा केला. त्या कीर्तनामध्ये त्यांनी बोभाटा केला. तेव्हा जो कीर्तन करणारा जो कुणबी होता त्याला असं वाटलं की कीर्तन झालं पाहिजे विवाद करण्यापेक्षा. तर त्याने म्हटलं, ठीक आहे तुम्ही त्याला वानगट म्हणता, ठीक आहे, मला भांडण करायचं नाही आहे. तुम्ही तोंडाने मुखाने राम राम म्हणा. त्यावर हे ब्राह्मण काय म्हटले, तू शूद्र आम्हाला सांगणार काय म्हणावे काय नाही म्हणावे, आणि तुझं आम्ही ऐकणार. त्याने तिथं दंगा केला. तो जे कुणबी लोक कीर्तन करत होते त्यांचा विवाद पाहून एक ब्राह्मण म्हटला, तुझ्या मुस्काटात मारील. तो कीर्तनामागे जो टाळ कुठवणारा त्याचा भाऊ होता तो त्याला म्हटला, तू कशाला मारतो, मीच मारतो. अशा तऱ्हेने भावानेच कीर्तन करणाऱ्या वारकऱ्याच्या मुखात मारले. त्या उपरही ते शांत झाले नाही. त्यांनी बाजीरावकडे तक्रार दिली. असा एक रेकॉर्ड पेशव्यांच्या रेकॉर्डमध्ये आपल्याला पाहायला सापडतो. मी दाव्याने सांगतो, हे सुब्रमण्यम स्वामीने जर कोर्टामध्ये याचिका टाकलेली आहे आणि हे मंदिर जर बडव्यांच्या ताब्यात गेलं तर महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला संत तुकाराम संत नामदेव यांचं नाव उच्चारण्याचा सुद्धा ते अधिकार देणार नाही आहेत. ही याचिका बहुजन समाजाला गुलाम करणारी याचिका आहे. याचा आम्ही जाहीर निषेधच करत नाही आहे. तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये याबद्दल जनजागृती कार्यक्रम झाला पाहिजे. आणि 2 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करून फडणवीसला 0.5% सुद्धा नाही आहे त्याला अवकाश दाखवली पाहिजे की बहुजन समाज तुमच्या बाजूने नाही आहे. पेशव्या ब्राह्मणांनो, आम्ही बहुजन समाज संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्या बाजूने आहोत. या याचिकेबद्दल मला एक हायपोथेसिस सांगायचं आहे. याबद्दल बहुजन समाजाला कोणी सांगत नाही आहे. 2018
भीमा कोरेगावची दंगल केल्याच्या बातम्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु 2018 ला या दंगलीच्या चर्चेत एक निकाल आला, त्याची सिंगल लाईन कुठे आली नाही, आणि तो निकाल जानेवारीच्या शेवटी आला, वर्ष 2018 होतं, आणि जो ब्राह्मण 2003 ला पंढरपूरचं जे पवित्र मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं जिथं पवित्र मंदिर आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी वारकरी तिथं जातात, पांडुरंगाला जी स्नान घेतलं घातलं जातं, अभिषेक केला जातो, त्याचं पाणी वाहत बाहेर येतं आणि जे ज्या कुंडात जमा होतं त्याला गोमुख कुंड म्हणतात. मी लहान वयापासून बघतोय, आषाढी एकादशीला अख्खा महाराष्ट्र उपास धरतो गावखेड्यामध्ये, सिंगल कास्ट नव्हे. तो वारीला जाणारे लोक काय करतात, जे जाऊ शकलेले नाही आहेत त्यांच्यासाठी पाणी आणतात, ते पवित्र मानून स्पर्श करतात जिभेला, आंघोळीच्या पाणी दोन थेंब टाकतात, गर्व मानतात की पांडुरंगाच्या मंदिरातलं गोमुख कुंडातलं पाणी. परंतु सन 2003 साली गोपाळ रामकृष्ण बडवे नावाचा ब्राह्मण त्या पवित्र गोमुख कुंडात मुतला, आणि मुतण्याचा टाईम होता रात्री 1:10, त्याला पकडलं 2 OBC लोकांनी, एकाचं नाव माळी, दुसऱ्याचं नाव यादव. रंगे हात पकडल्यावर हा बडवा म्हटला, मी केवळ आजच थोडी मुतत आहे, अरे रोज मुतत होतो, मी केवळ आज नाही मुतलो, रोज मुतत होतो. मग समितीच्या लोकांकडे हा मुद्दा केला, रंगे हात पकडलं, समितीला सुद्धा वाटलं वातावरण चिघळेल, समितीच्या लोकांनी सुद्धा आग्रह धरला आणि पंढरपूरच्या पोलीस चौकीमध्ये FIR दर्ज झाला. हा जो बडवा मुतला त्याला सजा लवकरात लवकर व्हायला पाहिजे होती की नाही? किती वर्ष लागले? सन 2003 ला मुतलेला ब्राह्मण, त्याच्या मुतल्याची चर्चा किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली. आणि त्याला 2018 साली किती सजा दिली? माझ्या शेजारी एक वारकरी बसले होते, त्यांना मी जजमेंट दाखवलं, जजमेंट म्हणलं महाराज एवढी सजा केली, ते मला चिडून म्हणले आराम कोराला एवढी सजा, अरे त्याला त्वरित फाशी द्यायला पाहिजे. सजा किती दिली? 3 महिन्याची साधी सजा, आणि दंड किती? 1,000 रुपये. जर एवढी सजा भेटत असेल तर एवढे वारकरी लोक हेच कृत्य जर ब्राह्मणासोबत केलं आणि म्हणले आम्हाला पण ती सजा प्रिय आहे, तुम्ही आम्हाला आमच्या वारकऱ्यांना मूत्र पाजता, तुम्ही पिता का आमचं? ही सजा भोगायला आम्ही तयार आहोत. हे खटला झाल्यावर त्याला त्वरित अरेस्ट केलेली नाहीये. ही जशी सुब्रमण्यम स्वामीची केस चालू आहे याच्याबद्दल कुठं वाच्यता नाहीये, काही लोक बोलत आहे पण एवढ्याने होणार नाही. ही केस झाल्यानंतर याला दंडही झाला नाही, सजाही झाली नाही, हा त्वरित मुंबई हायकोर्टात गेला आणि मुंबई हायकोर्टात त्यांनी याचिका टाकलेली आहे, त्याची सिंगल लाईनची कुठं खबर नाही आहे. मी ही गोष्ट आपले मराठा समाजाचे पहिले जज आहेत जस्टिस PB सावंतसाहेब सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांना मी हे जजमेंटची कॉपी दाखवली. सर्वोच्च न्यायालयाचा जज डोक्यावर माथ्यावर हात मारत म्हटला की मला आजही प्रत्येक जजमेंटची खडांखडा माहिती आहे, पण हा जजमेंट माझ्या नजरेतून कसा सुटला? मला म्हटले खरात हे जजमेंट आमच्या मराठ्यांना कळेल की नाही कळेल मला माहिती नाही आहे, आणि तुम्ही याला अनुवाद करा, कोणी याला रोखू शकत नाही आहे, तुम्ही हे पब्लिश करा, परंतु याचं पाठपोट हँडबिल बनवा, आणि जे लाखोच्या संख्येने पंढरपूरला आमचे वारकरी गोळा होतात तिथे वाटा कळू द्या त्यांना की त्यांच्यासोबत हे बडवे ब्राह्मण काय दुराव्यवहार करतात. बांधवांनो, जर बडव्यांच्या हातात हे मंदिर गेलं तर ते तुम्हाला त्यांची लघवी आणि त्यांची विष्ठा खाऊ घालतील, नाही पाहिजे आम्हाला ते. म्हणून बडव्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. माझ्या बापाचंच नाव तुकाराम आहे, मला गर्व आहे. बडव्यांच्या विरोधातील आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. म्हणून या आजच्या प्रसंगी मी ही गोष्ट आपल्याला सांगितली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, मी खंडोबाबद्दल संक्षिप्त बोलतो आणि मी माझी जागा घेतो.
हे खंडोबाचं जे मंदिर आहे पुरातत्वीय दृष्ट्या हे बहुजनांचं मंदिर आहे, परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बहुजन समाजाची जी मंदिर आहे त्याचा इतिहास किती जुना आहे सांगत नाही। आम्ही शोध केल्यावर आम्हाला असं कळलं रामायण महाभारत ही ब्राह्मण धर्माची धर्मग्रंथ नाहीत, रामायण आणि महाभारत ही ब्राह्मण धर्माची वैदिक धर्माची धर्मग्रंथ नाहीत, ही बहुजनांना मूर्ख बनवण्यासाठी बनवलेल्या पोथ्या आहेत। ब्राह्मण धर्माचा मूळ धर्मग्रंथ वेद आहे आणि वेदामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की वैदिक ब्राह्मणांनी मूर्त्याची पूजा करू नये। वेदामध्ये की मूर्तीची पूजा करणे हे शूद्रांचा धर्म आहे आणि ब्राह्मणांचा धर्म मंदिर आणि मूर्तीची उपासना करण्याचा नाहीये। कोर्टात कसाठी केला तो सिद्ध करून दाखवावा लागेल ना त्याला। म्हणून हा एक मुद्दा आहे नंबर एक। नंबर दोन मुद्दा आहे की सम्राट अशोकाने लिहिलेले 84,000 स्तूप कुठे गेले? पूर्ण भारतभर जगात अफगाणिस्तान पर्यंत ते कुठे गेले? त्याचा इतिहास काय आहे? अशोकाची जशी लिपी आहे तशी एखादी लिपी ब्राह्मणाने लिहून ठेवली आहे का? सम्राट अशोकाच्या पूर्वी आणि तथागत भगवान बुद्धाच्या पूर्वी ब्राह्मणांच्या कोणत्याही मंदिराचा अवशेष आर्कोलॉजिकली सापडलेला नाही। एक तर त्यांना मंदिरावर दावा करता येत नाही, मूर्त्यावर दावा करता येत नाही। आणि अशोक राजा 2,500 वर्षापूर्वी झाला, शाक्यमुनी बुद्ध 2,500 वर्षापूर्वी झाले, त्यांच्या पूर्वी एक देखील सबूत ब्राह्मणांनी आम्हाला दाखवावा त्यांच्या मंदिर आंदोलन ते करू शकतात। हे मंदिर आंदोलन भारतामध्ये हे बहुजनांची जी प्रेरणास्थळं आहेत त्याच्यावर कब्जा करून बहुजन समाजाला गुमराह करून कंट्रोल करणे हा त्यांच्या एक व्यापक षडयंत्राचा हिस्सा आहे। म्हणून आम्हाला हे सांगावं लागत आहे की ब्राह्मणांचं या देशात काहीच नाही आहे, काहीच नाही आहे त्यांचं। आमचे संत एकदा बोलले भरेत भले तरी देऊ कासेची लंगोटी। अरे नाही, ओरिजिनल अभंगात कासेची शब्द नाही आहे, ओरिजिनल अभंगात शब्द आहे भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाथाळाच्या माती हनुकाठी। मला हे सर्वोच्च न्यायालयाचे जज जस्टिस सावंत साहेबांनी सांगितलं। मी त्यांना म्हटलं की असे अभंग नव्हता, ते म्हटले माझ्याकडे पुरावा आहे कोणी बिघडवला हा अभंग। ते म्हटले प्रके आत्रेने बिघडवला, प्रके आत्रेला पेपर काढायचा मराठा, मग मराठा पेपरला पाहिजे होतं घोषवाक्य होता जातीने बामन, त्याने काढायला पाहिजे होता कोकणस्थ ब्राह्मण, पण काढला मराठा आणि घोषवाक्य लिहिलं भले तरी देऊ कासेची लंगोटी। आणि आत्रेंनी सावंत साहेबांना म्हटलं अहो तुकाराम महाराज कोणालाच पचणं शक्य नाही, मला हा शब्द असा असा चेंज करावा लागला आणि नंतर तो रूढ झाला, आता मूळ शब्द आपले लोक विसरून गेले। त्या अभंगात तुकाराम महाराज काय म्हणत आहे की तुम्ही आमची परीक्षा बघू नये, हे वस्त्र लागता वस्त्र देऊ, धन लागते धन देऊ, संपत्ती लागते संपत्ती देऊ, पण तुम्ही आमच्या स्वाभिमानाला छेडलं तर तुमची गय केली जाणार नाही। आमच्या स्वाभिमानाला जर तुम्ही छेडलं तर तुमची गय केली जाणार नाही, तोच प्रसंग आज आम्हाला सांगावा लागतोय फडणवीसला की तुझी देखील गय केली जाणार नाही, तू पेशवांचा वंशज आहे, अजून पेशवाई आलेली नाही आहे, मंबाजी भटाचा रोल करायचा असेल उघडपणे रोल कर, त्यावेळेस आमच्या पूर्वजांना छळलं आता आम्ही त्यांना सडेतोड उत्तर द्यायला तयार आहोत। साथीओ पुण्याच्या अवतीभवती जर अभ्यास केला, पुण्याच्या अवतीभवती जर अभ्यास केला, पुणे हे एकमेव अशी सिटी आहे की आज पावतो 2,500 वर्षापूर्वीचे अवशेष पुण्याच्या अवतीभवती पाहायला मिळतात। पुणे हे नाव मूलनिवासी लोकांचं आहे, नाग लोकांचं नाव आहे आणि ही जुन्नरची जी गुफा आहे, ही जुन्नरची गुफा इतिहासकार आणि आर्कोलॉजिस्ट लोक म्हणतात अशोक राजांनी बनवली,
ही जी जुन्नरची गुफा आहे ही अशोक राजांनी बनवली आणि पेशव्यांच्या काळामध्ये नाना फडणवीसच्या काळामध्ये याच परिसरामध्ये त्यांना एक डेकोर त्यांना एक कन्स्ट्रक्शन उभं करायचं होतं, ते कन्स्ट्रक्शन टिकत नव्हतं, म्हणून एका मराठा व्यक्तीला सांगून त्याच्या सुनेला आणि मुलाला त्याच्या खाली गाडलं आणि नाना फडणवीसनी ती इमारत उभी केली. आम्ही इतके दिवस इतिहासात ऐकायचो की महार मांगांना त्या मोठ्या मोठ्या इमारतीखाली दाबलं जायचं, पण पेशव्यांचा काळ असा होता आणि मांगमारांना गाडलं नाही तर मराठा व्यक्तीला गाडलं, आणि ज्याच्या मुलामुलीला गाडलं मुला मुलाला आणि सुनेला गाडलं याच भागामध्ये त्याला एका गावाची पाटीलकी दिली. सनद आहे आमच्याकडे, रेकॉर्ड आहे, पुणे गॅझेटियरमध्ये नोंद आहे. साथीओ, या ठिकाणी नाना फडणवीसनी जी स्तूप होता त्याला विकृत केलं आणि आज घडीला ब्राह्मण लोक अष्टविनायक मंदिर पुण्याच्या अवतीभोवती सांगतात. त्यातील एक अष्टविनायक मंदिर कुठं आहे? जुन्नरच्या गुफेमध्ये आहे. आणि तो अष्टविनायक कसा आहे तर आर्कोलॉजिस्ट रिपोर्ट सांगतात ओरिजिनल स्तूप आहे. स्तूपाला तोडून विनायकाची रांगरंगोटी केली, आर्कोलॉजीच्या ताब्यात आहे, पण आजही ब्राह्मण तिथे आहे. अरे आत्ता चिंचवड गावामध्ये 1750 मोरोबा एक साधू आहे गोसावी, मोरिया गोसावी. चिंचवड गावाच्या गावातील एका मोरिया गोसावीने गणपती नावाची एक फॅड उभं केलं. संतांच्या अभंगात गणपतीचा काही गौरव गुणगौरव सापडत नाही, हा गणपतीचा गुणगौरव यांनी इथं उभा केला. आणि हे जे जेजुरीचं खंडोबा आहे हे एवढं कॉम्प्लिकेटेड त्यांनी करून ठेवलं आहे. ब्राह्मणांनी पेशव्यांच्या काळामध्ये एक पोथी लिहिली आणि त्या पोथीचं नाव आहे मल्हार मार्तंड, मल्हारी मार्तंड पुराणे पोथी लिहिली आणि त्याला आधार बनवून याला शिवाशी कनेक्ट केलं. महाभारताच्या कथेनुसार हा जो खंडोबा आहे त्यांच्या कथेनुसार हा जो आहे शिवाचा पुत्र आहे, पण आपण काय मानतो हा शिव आहे, म्हणजे त्यांच्या मूळ धर्मग्रंथात त्याला शिव म्हण त्याला शिवनी म्हटलंय, शिवाचा पुत्र म्हटलंय. मात्र बहुजन समाज त्याला ब्राह्मणाच्या दृष्टिकोनातून शिव पाहतो. ओरिजिनल याची उत्पत्ती जर कशा झालेली आहे तर याचा रेकॉर्ड ग्रीक भागामध्ये सापडले, फ्रंटवर छापलंय. हा खंडोबाचं टायटल आहे आणि याची जी प्रतिमा आहे ही ग्रीक देशामध्ये सापडली, परंतु जो मूळ निवासी लोकांचा जो खंडोबा आहे हा केवळ जेजुरीत भजला जात नाही, एशियामध्ये आजही भजला जातो आणि तो केवळ आणि केवळ बौद्ध राष्ट्रामध्येच भजला जातो. जापान, चायना, थायलंड या सर्व भागामध्ये तो बुद्धाचं प्रतीक म्हणून मानला जातो. आणि मूळ पाली साहित्यामध्ये बुद्धाचे हजारो नाव आहे, त्यातील एक नाव बुद्धाचं आहे स्कंद. स्कंद शब्द हे बालक बुद्धाचं नाव आहे जो तेजोमय आहे, जो प्रकाश देतो, ज्ञानाचा प्रकाश देतो आणि जगाच्या उद्धारासाठी जन्माला आलेला आहे असा तो स्कंद आहे. या स्कंदाचं अपभ्रंश रूप मराठीमध्ये खंड आहे आणि बा ही लावण्याची परंपरा आहे, त्यामुळं खंडोबा असे नाव पडले. परंतु काही वक्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केली, ही जोखोबा कोण आहे, मसोबा कोण आहे, ही मर्याई कोण आहे, ही यल्लम्मा कोण आहे, या रेणुका कोण आहे, कारण आपण आता पांडुरंगाच्या मागं लागलो तर ब्राह्मण परेशान आहे, आम्ही आमचा इतिहास शोधत आहोत. आता खंडोबाच्या मागं लागलो, आम्हाला आमचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. मग ब्राह्मण काय करत आहे? या अवैदिक देवतांना ब्राह्मणी परंपरेत ढकलत आहे. या सर्व देवता मूलनिवासी देवता आहे आणि ही जी यल्लम्मा आहे ही यल्लम्मा साऊथ इंडियामध्ये तमिळनाडू आंध्र प्रदेशमध्ये याचं प्रस्त आहे आणि त्याच्यासोबत पोतू राजू आहे. ही यल्लम्मा महामाया आहे आणि पोतू राजू हा धम्मराजा आहे. राजा आणि राज पोतराज हा कॉमन शब्द आहे. माझ्या मातंग भावंडांनी याचा उल्लेख केला पण त्यांनी तो अधुरा संदर्भ सोडून दिला. तो म्हटला पोतराज काय आम्हाला कळलं, पण पोतराज कोण आहे? बुद्ध झाल्याचे 32 लक्षणं असतात. बुद्धाच्या लिटरेचरमध्ये 32 लक्षणाचं वर्णन आहे. त
तर बुद्धाचा 32 लक्षण आपल्या बॉडीवर निर्माण करावे यासाठी तो मातंगाचा जो पोत्रा असतो तो आपल्या बॉडीवरती बुद्धाचे 32 लक्षण निर्माण करतो। ही गोष्ट ना आम्हाला एका मांगानी सांगितली ना ही गोष्ट आम्हाला कोणी महाराणी सांगितली, ही गोष्टीचा शोध अमेरिकेतला जगातला सगळ्यात मोठा विद्वान हिल्ट बीटल आणि ज्याला भारतातले सो कॉल्ड विद्वान त्याला जगातला बाप मानतात संस्कृत भाषेचा, त्या माणसाने साऊथ इंडियाचा द्रौपदी कल्ट शोधून काढला आणि त्याने हे प्रूव्ह केलं आणि एक महिला आहे पद्मश्री तिने सिद्ध करून टाकलंय सर्व मातृदेवता मरियाई जोखम्मा रेणुका हे नाव विकृत आहे परशुरामासोबत जोडणे, हे नाव विकृत आहे दुसऱ्या एखाद्या कथेसोबत जोडणे। या सर्वांचा उगम केवळ आणि केवळ एशियंट नाग लोकांच्या परंपरेत मिळते आणि नाग लोक एक सभ्य लोक होते आणि या सभ्य समाजाने एक महान कल्चर महान परंपरा तयार केला। एक थोर इतिहासकार असं म्हणतो एखादं साहित्य लिहून तुम्ही एखाद्याला मूर्ख बनवू शकता, एखादं साहित्य लिहून त्याला तुम्ही तोडमोड करू शकता, परंतु परंपरा तोडता येत नाही। लिखित लिटरेचरद्वारे इतिहास बिघडवला जाऊ शकतो परंतु परंपरेला तोडलं जाऊ शकत नाही। आम्ही ऋणी आहोत महात्मा ज्योतिबा फुलेंचा, त्यांनी बळीच्या रूपाने आम्हाला परंपरा दिली, खंडोबाच्या रूपाने आम्हाला सत्यशोधक समाज दिला आणि त्याचं आता 150 वर्ष आहे आणि त्याच्या अनुषंगाने आमचा हा कार्यक्रम होत आहे। परंतु आमची जागृती ही प्रबोधनाने होत राहते, परंतु आमची मोठी जागृती मंबाजी भट जर जास्त वाढले तर त्याने जास्त होते। देऊ गावामध्ये काही मंबाजी भट आहेत फडणवीसांच्याद्वारे आम्हाला विरोध करत आहेत, त्यामुळे हा अख्ख्या महाराष्ट्रात आज संदेश गेला। 2 ऑक्टोबरला या मंबाजी भटांच्या अवलादींना आणि पेशव्यांच्या अवलादींना आपल्याला धडा शिकवावा लागेल आणि हे जे पुस्तक आहे ज्याच्याबद्दल न वाचता हे लोक काड्या करत आहेत विरोध करत आहेत। मी ब्राह्मणाला पुण्यामध्ये खूप मोठे विद्वान ब्राह्मण आहेत, मी ब्राह्मणांना चुनौती देतो या पुस्तकाच्या विरोधात, अरे 1000 पानाचं पुस्तक लिहून सिद्ध करा आणि तिथं आम्हाला बोला तुम्ही कसे खोटे आहे, आम्ही त्यांच्या मंचकावर सांगू शकतो नाहीतर आम्ही ब्राह्मणाला निमंत्रण देतो आमच्या मंचकावर यावं आम्ही त्यांना पुस्तक भेट करू आणि आम्ही कसे खोटे लिहितो ते सिद्ध कराव। मी सांगतो ब्राह्मण हे जगातील केवळ खोटाडे प्राणी नाही आहे, हे विदेशी लोक आहेत, यांचा DNA भारताशी मिळत नाही आहे, हे विदेशी लोक आहेत, यांचं रक्त आपल्याशी मिळत नाही आहे। म्हणून तुकारामाच्या भाषेत सुद्धा DNA चा विजय झालाय। धन्यवाद।